महाराणी तेरा मार्चला राज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, खटाव तसेच पुणे भागात, नगर भागात, तसेच धारूर केज आणि गेवराई मध्ये आजूबाजून बीड जिल्ह्यात देखील आहे काही ठिकाणी, आणि अंबाजोगाई आणि लातूर या भागात पाऊस पडणार आहे 12 आणि 13 दोन दिवस. आज रात्रीच्या तुम्हाला विजा दिसतील आणि त्यानंतर 13 तारखेपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट येणार आहे, हवामान कोरडं राहणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील उन्हाचा पारा 38 पासून ते 44 अंशापर्यंत जाणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि आता सर्व शेतकऱ्यांचा हरभरा काढणी चालू आहे आणि ज्वारीची देखील काढणी, गव्हाची काढणी चालू आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 22 तारखेच्या आत परत तुम्ही तुमचा शेतीतला माल आपण आपल्या घरी आणून घ्यावा आणि आपल्या आलेल्या आपल्या पिकाचं होणारं नुकसान टाळून घ्यावे. हा झाला हवामान अंदाज. तर परत विषयाकडे बोलतो.